कुमार हायस्कूल मध्ये सौभाग्यवती अश्विनी बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते फडकला तिरंगा। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजापूर येथील देशभक्त हायस्कूल मध्ये सौभाग्यवती अश्विनी बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते तिरंगा फडकवण्यात आला। अश्विनी यांचे पती स्वर्गीय बाबासाहेब हे देशभक्त हायस्कूलच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते। दुर्दैवाने त्यांचे काही महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले होते। विधवा अश्विनीला ध्वज फडकवण्याचा मान देऊन देशभक्त हायस्कूलचे एक नवा क्रांतिकारी पायंडा पाडला। यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्रीशैल मठपती सर म्हणाले, महात्मा बसवेश्वर, अक्क महादेवी, संत तुकाराम आणि फुले दाम्पत्याच्या कार्याचा आदर्श घेऊन देशभक्त हायस्कूलने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे। समाजातील अनिष्ट रूढींचे उच्चाटन करणे आजही तितकेच गरजेचे आहे। यापुढे विधवांना विधवा म्हणण्याऐवजी विरहा म्हणा असे त्यांनी आवाहन केले। यावेळी देशभक्त हायस्कूलचे अजित पाटील, संतोष पाटील, सुरेखा यादव, हिटलर विनोदकर व सर्व स्टाफ उपस्थित होता। पंच न्यूजसाठी राजापूरहून अभिनंदन सुनके।